योजना के तहत आज दर्जनों नवी मुंबई करों को स्वयं रोजगार के लिए रियायती दरों में टेम्पो और कार दिलाने का उपक्रम चलाया गया। शिवसेना उपनेता विजय नाहटा के नेतृत्व में नई मुंबई शिवसेना और विजय नाहटा फाउंडेशन द्वारा इसका आयोजन किया गया, जहां कांग्रेस जिला अध्यक्ष अनिल कौशिक, शिवसेना नेता विजय चौगुले और जिला प्रमुख विठल मोरे, द्वारकानाथ बोहिर समेत लाभार्थी मौजूद थे। देखिए रिपोर्ट। नवी मुंबई शिवसेना और विजय नाहटा फाउंडेशन ने आज नवी मुंबई करों के लिए स्वयं रोजगार सहायता कार्यक्रम चलाया और मुख्यमंत्री रोजगार योजना के अंतर्गत 15-25% की सब्सिडी वाले टेम्पो और कार दिलाने का उपक्रम चलाया। कार्यक्रम में शिवसेना जिला प्रमुख विठल मोरे, द्वारकानाथ भोईर, कांग्रेस जिला अध्यक्ष अनिल कौशिक, नेता प्रतिपक्ष विजय चौगले, उप जिला प्रमुख दिलीप घुड़ेकर एवं मिलिंद सूर्य राव समेत कई पदाधिकारी मौजूद थे। इस अवसर पर शिवसेना उपनेता विजय नाहटा ने मुख्यमंत्री रोजगार योजना में विशेष छूट के साथ उपलब्ध कराए गए टेम्पो और कार की चाबियां लाभार्थियों को प्रदान की। विजय नाहटा ने विश्वास जताया कि इससे लॉकडाउन में नौकरी और रोजगार गंवा चुके उन नवी मुंबईकरों को अपनी जीविका कमाने और स्वयं रोजगार विकसित करने में मदद मिलेगी। महाराष्ट्र के लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहब यांनी महाराष्ट्रातल्या तरुणांना, महाराष्ट्रातल्या महिलांना रोजगार मिळावा, उद्योग मिळावा यासाठी अनेक योजना चालू केलेल्या आहेत आणि रोजगार निर्मितीच्या योजनेच्या माध्यमातून लोकांना टेम्पो 10 लाखापर्यंत टेम्पो किंवा वाहतुकीचं साधन स्वतःच्या मालकीचं व्हावं या उद्देशाने ही योजना आणलेली आहे। या योजनेअंतर्गत 10 लाखापर्यंत वाहन त्या व्यक्तीने फक्त 50,000 किंवा 1 लाख रुपये भरल्यानंतर 1.5 लाख रुपये सामान्य ओपन कॅटेगरीच्या लोकांसाठी आणि 2.5 लाख रुपये इतर म्हणजे शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब आणि महिलांसाठी सबसिडी ठेवलेली आहे आणि बँकेमार्फत, जिल्हा उद्योग केंद्रामार्फत त्यांना वाहन उपलब्ध करून देण्यात येत आहे। या योजनेची अंमलबजावणी अन्य भागामध्ये ऑलरेडी चालू झालेली आहे। 800,000 वाहनं गरीब लोकांना, गरजू लोकांना, होतकरू लोकांना यापूर्वीच वाटप करण्यात आलेलं आहे आणि नवी मुंबईमध्ये, नवी मुंबईचा आता खूप मोठ्या प्रमाणावर विकास होतो आहे आणि इथं अशा प्रकारच्या वाहनांची आवश्यकता आहे, म्हणून या ठिकाणी हा प्रयोग शिवसेना नवी मुंबई आणि विजय नाहटा फाउंडेशनच्या वतीने घेण्यात आला। त्याला प्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे। अनेक शेकडो तरुण या योजनेचा लाभ घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि या योजनेचं वैशिष्ट्य असे की याच्यामध्ये जामीनदार द्यावा लागत नाही। तुमचं वय 18 ते 45 पाहिजे, तुम्हाला सरकार सबसिडी देणार आहे। ही संपूर्ण प्रक्रिया जी आहे, विविध कार्यालयातून सबसिडी आणि लोन मंजूर करून घेण्याचं, त्याच्यासाठी एजन्सी नेमलेली, त्यामुळे त्या अर्जदाराला कुठं जावं लागणार नाही आहे। एक तुम्ही ते तुमच्या वयाचा दाखला किंवा डोमेसाईल सर्टिफिकेट दिल्यानंतर दुसऱ्या कुठल्याही कागदपत्राची मागणी होणार नाही आणि या शहरामध्ये ही योजना फार मोठ्या प्रमाणावर निश्चितपणाने यशस्वी होईल। आजही या ठिकाणी सन्माननीय चौगुले साहेब असतील, द्वारकानाथजी असतील किंवा अन्य आमचे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष असतील, यांच्या उपस्थितीमध्ये 4-5 वाहनांचं या ठिकाणी वाटप करण्यात आलेलं आहे आणि 2 महिन्यामध्ये आज जे लोक अर्ज भरतील त्यांना साधारण 101 वाहनांचं वाटप करण्यात येईल आणि ही योजना या शहरामध्ये निश्चितपणाने यशस्वी होईल। ब्यूरो रिपोर्ट, टीवी वन इंडिया। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।